बिग बॉस मराठी लवकरच. छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणजेच बिग बॉस. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच सुरू होत आहे. गेले काही दिवस प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच शोचा प्रोमो देखील जाहीर झालाय, तर होस्ट मात्र जुनाच आहे. गेले काही दिवस बिग बॉस मराठीचा होस्ट बदलणार अशी चर्चा होती, तर महेश मांजरेकर नव्या पर्वात दिसणार नाहीत असंही म्हटलं जात होतं. मात्र अखेर आता प्रोमो मधून महेश मांजरेकरच शो होस्ट करणार असल्याचं समोर आलंय. खेळाडू नवे, घर नवे आणि होस्ट होस्ट, कारण वर्गात विद्यार्थी नवीन असतात पण मास्तर तोच. महेश वामन मांजरेकर, यावर्षी जरा वेगळी शाळा घेऊया. तर बऱ्याच नव्या स्पर्धकांची नावं देखील चर्चेत आहेत. नवे चेहरे यावेळी बिग बॉस मध्ये दिसण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये हा शो सुरू होईल. कलर्स मराठी वाहिनीचा सूर नवा ध्यास नवा हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून 24 सप्टेंबरला या शोचा शेवटचा एपिसोड असेल. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय महेश मांजरेकरांना या शोसाठी तगड मानधन दिलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक आठवड्याला शोचे होस्ट महेश मांजरेकर यांना 25 लाख रुपये मिळणार आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. बिग बॉस मराठी लवकरच. तेव्हा तुम्ही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा. खेळाडू नवे, घर नवे आणि होस्ट होस्ट, कारण वर्गात विद्यार्थी नवीन असतात पण मास्तर तोच. महेश वामन मांजरेकर, यावर्षी जरा वेगळी शाळा घेऊया.